घडले काय माहिती आहे? रात्री 1:30 दरम्यान मध्ये एक स्फोट झाला सेंट्रलाइज एसीला, त्यामुळे दुसरा मधला जवळपास संपूर्ण खास झाल्यासारखा आहे. त्यातल्या 13 पेशंट यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 17 पैकी टोटल 90 पेशंट, त्यातले 17 आयसीयू मध्ये होते. 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दुसरे 2 सिरियस आहेत. बाकी सगळे पेशंट चांगले आहेत. हे जे काही दुसरे सिरियस असतील किंवा जखमी असतील त्यांना इतरत्र हलवण्याच्या दृष्टीने सगळेजण प्रयत्न. आगीचं नक्की कारण काय आणि आपल्याला काय दिसलं? ते बॉम्ब ब्लास्ट, आपलं बॉम्ब नाही सॉरी एसी ब्लास्ट. एसी ब्लास्ट सेंट्रलाइज एसी होता, तो ब्लास्ट झाला आणि जवळपास सगळं छतावर होता तो. आणि तो सगळं छत आपली काय मागणी राहील इकडे याची चौकशी झाली? आज मागणी करण्यात नाही, नंतर चौकशी करू काय काय चुका राहिले. किती पेशंट दगावले याच्यामध्ये? 13. किती मेल आणि किती फिमेल काय अंदाज? हो आता तुम्ही काय मागणी राहील, किती पेशंट, मग मुलं किती, जबाबदार कोणाला मानते आपण? अशी डिटेल विचारू नका ना. आज आपलं कर्तव्य काय सगळ्यांचं? मीडियाने पण प्रश्न उचलला पाहिजे. ज्या चुका आहेत त्या प्रशासनाने कबूल केल्या पाहिजेत. त्याच्यावर आपल्याला भविष्यामध्ये वसई विरार नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी काही सावधान बाळगली पाहिजे ती बाळगू आपण. आपण ह्या मेल किती, फिमेल किती, मुलं किती आज कोणच नाही सांगू शकत ना. लगेच आम्ही इकडे काय लिस्ट बघायला आलो नाही ना. आम्ही आल्यास काय होत असे, कोण अडचणी देत, काय मदत करता येईल तेवढी करू. आता यानंतर वसीविराच्या सर्व हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली पाहिजे. हो सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने घेतली नाही ते आता प्रशासनाच्या पण नजरेत आलं असेल. सगळी काळजी घेऊ ना भविष्य. तुम्ही पण मीडियाच्या माध्यमातून मात्र उठवा. ज्या चुका असतील तर बघू ना. तुम्ही दोन्ही आमदार, जिल्हाधिकारी सगळ्यांनी पाहणी केली, तुम्ही सरकारशी काय संपर्क साधलाय? दादा भुसे साहेब मालेगावहून निघाल्यात. 2-2.5 तास लागतील त्यांना. अजून मला वाटते नाशिक तोडलं असेल त्यांनी. तर ते येत आहेत. सर या नातेवाईकांचा आरोप होता की या ठिकाणी कोणती सुविधा उपलब्ध नव्हती.